विषय देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवर वाजे खुर्द गावाचा हा खेळाडू नयन भगत देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच त्वरित स्टार्ट करा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल आकाश. पहिलाच बॉलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूपाईचा संपर्क तुटला जातोय. डॉट बॉलची समाप्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल नयन भगतचा निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे जर आपण पाहिल्यानंतर मोरबे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तर त्यांच्या विरुद्धामध्ये जर आपण पाहिल्यानंतर हर्षला गौरव स्पोर्ट्स वागिवले या संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पंचांचा इशारा येतोय, 9+1 टोटल, दोन रन देखील या ठिकाणी ॲड होताना पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड ओपन झालाय. हर्षाली गौरव इलेव्हन वागिवली या टीमचा एकशा स्वरूपामध्ये दोन धावा देखील ॲड होतात. फ्रीची संधी चालून आली बॅट्समन आकाशच्या खात्यामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम देखील वागिवली टीमच्या माध्यमातून या बॅट्समनने गाजवला. तोच बॅट्समन या बॉलवर देखील मोठा खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते, मध्ये फिल्डर होता. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. ओव्हर क्रमांक 1 ही मार्गस्थ आहे. नयन भगत वाजी खुर्द या छोट्याशा गावामधून आज जर आपण पाहिलं तर पनवेल टेनिस क्रिकेट जगतामध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज जर आपण पाहिल्यानंतर तुम्हाला सर्वांना एकत्रित करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. नुकता टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम संपला मे महिना संपल्यानंतर, त्यानंतर जून महिन्याला सुरुवात होते आणि जसं पावसाच्या सरी पडल्या जातात त्यानंतर रबर बॉल क्रिकेटचा हंगाम देखील सुरुवात होतो. त्यानंतर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनेक जण टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात करतात. आज जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण 24 इव्हेंटच्या माध्यमातून देखील अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर देखील ही स्पर्धा पाहतात. या मोमेंटला देखील मोठा फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर आहे, टिपल्या हा झेल आणि बॅट्समन साहिल मिसा आहे. बॅक टू द पवेलियन. ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालंय. आणि हर्षाली गौरव स्पोर्ट्स 11 वागिवली संघाला पहिला धक्का. बॅट्समन साहिल मिसाय बाद होताना पाहायला मिळतोय. तर साहिल मिसाय देखील या ठिकाणी बाद झाला. त्यानंतर वन डाऊनसाठी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. नुकताच अल्पावधीमध्येच जय हनुमान कामोटे या टीमच्या माध्यमातून वर्चस्वमध्ये आलेला खेळाडू निखिल गोवारी. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्यापर्यंत दर्शवत आहेत. प्रत्येक 100 रन सेकंड इनिंगमध्ये कुठेतरी थोडीशी महागडी ठरताना पाहायला मिळेल टीम मोरबे संघाला. कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या धावा पहिल्या इनिंगमध्ये खर्च करताना सेकंड इनिंगमध्ये कधीकधी याच धावा तुमच्या पराभवाचं कारण देखील ठरू शकतात. निखिलसाठी हा बॉल फटका तर जरूर चांगला आहे. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. ओम चेंडू खाली येईल, बॉल जज करेल. तत्पूर्वी एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सात धावा देखील पाहायला मिळतात. हा बॉल देखील आकाशसाठी होता. फटका तर जरूर चांगला आहे, परंतु एकेरी धाव तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुसऱ्या रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या रनसाठी देखील कॉल आहे आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. चौथ्या रनसाठी हा कॉल आणि चौथी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. लाजवाब रनिंग, मिस फिल्डिंग आणि त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. चार धावा देखील कंप्लीट केल्या जातात. एक ओव्हरचा खेळ झाला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 11 रन, 11 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट.
तर गोलंदाजीच्या मार्कवर देखील सेकंड इन ओव्हरसाठी आमंत्रित केले केतन उलवेकर नामक गोलंदाजाला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन निखिल गोवारी. या मोमेंटला देखील नो बॉलचा इशारा तर जरूर पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय आणि नो प्लस फोर टोटल 5 रन या ठिकाणी ॲड देखील होताना पाहायला मिळतात. फ्रीची संधी असेल तर 5 धावा देखील ॲड केल्या गेल्यात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. हा फ्रीडचा बॉल लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. फटका तर जरूर चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर सेकंड मोमेंटला बॉल जज केला तत्पूर्वी लाजवाब फेकी. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करताना त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका भरपूर महत्त्वाची असते. आपण जर पाहिलं तर धावून चेंडू पकडणे त्याचबरोबर तो चेंडू फेकणे हे कौशल्य असणं देखील भरपूर महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. एकेरी धाव तर जरूर पूर्ण होताना पाहायला मिळते. अठरा धावा देखील धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगलं टीमवर्क 24 लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अमोलजी देखील पाहायला मिळतात फ्रॉम मोहपाडा. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर टेक्निकल ऑपरेटर मनीष आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर चांबू या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू प्रफुल पाटील. एक धाव देखील या ठिकाणी कम्प्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 20 धावा देखील सध्याच्या घडीला धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अल्पावधीमध्येच टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये 24 लाईव्ह ही वेबसाईट निर्मित केली गेली संदेश पाटील याच्या नेतृत्वाखाली. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर नुकताच 68 टेनिस क्रिकेटचा हंगाम देखील कम्प्लीट झाला आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर 2022-23 कालखंडामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 50 अधिक युवा रोजगारांना रोजगार निर्माण करून दिला 24 इव्हेंटच्या माध्यमातून. संदेश पाटील यांच्या कार्याला सलाम असेल. 23 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 21 रन 21 कोलोर पद्धतीचा हा बॉल हेलिकॉप्टर अटेम करण्याचा प्रयत्न डीपमध्ये फिल्डर आहे. एक रनच्या साह्याने आतापर्यंत 22 रन आणि त्यानंतर सेकंड रन देखील या ठिकाणी कम्प्लीट केली जाते. चोवीस रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चोवीस रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अकडू पद्धतीचा हा बॉल एकेरी धाव तर जरूर या ठिकाणी कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम गौरव शिंदे आपलं देखील सरसे स्वागत असेल.
हा बॉल देखील एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक रन देखील या ठिकाणी ऍड होते. 27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 27 रन 27 रन आतापर्यंत होत आहेत. धावफलकावर देखील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. देखील लाईन तर जरूर चांगली होती परंतु ही लाईन देखील या ठिकाणी मिस होताना आपल्याला पाहायला मिळते. सामना क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर तिसरा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. निशांत इलेवन दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सांगडे दोन्ही टीमचे कर्णधार. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर टॉससाठी यायचं आहे. या बॉलवर देखील निखिल गोवारीच्या बॅटमधून येतोय एक दमदार स्ट्रोक. 6 रनसाठी कामोठे गावाचा ब्रँड दाखवत असताना निखिल गोवारीच्या बॅटमधून हा षटकार. थर्टी थ्री रन आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. चेंडूने थोडीशी उसळी घेतली गेली आणि त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतो. 33 रन आतापर्यंत होत आहेत. तर चला निशांत इलेवन दादरपाडा टीमचा कॅप्टन आणि सांगडे टीमचा कॅप्टन पहिली इनिंग संपेल त्यानंतर तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. 33 रन या मोमेंटला देखील आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एकेरी धाव कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन रनच्या साह्याने आतापर्यंत 35 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 35 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये रायगडमधील 10 ग्रामीणचे संघ पाहायला मिळाले. टीम विंदणे संघाने सुपर थ्रीमध्ये प्रवेश केला. आजच्या दिवसामध्ये अंडर 23चे 10 संघ देखील पाहायला मिळतात आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील 40+ 10 संघ पाहायला मिळतील. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने हा खेळ आहे. चेंडू जाईल 6 रनसाठी हा षटकार. एक्केचाळीस रन देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ देखील झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 41 रन देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या काळामध्ये याच ओव्हरमध्ये किती धावा खर्च केल्या जातील हे प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या मार्कवर देखील गोलंदाज प्रणित पाटीलला या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे मोरबे टीमच्या माध्यमातून. 41 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. आकाशसाठी हा बॉल परंतु लाईन मिस केली. टार्गेट सेट करणारी ओव्हर. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल सध्याच्या घडीला कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो एखाद्या बॅट्समनच्या बॅटमधून ज्यावेळेस जास्तीत जास्त धावा येतात ना त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करणं ही भूमिका भरपूर महत्त्वाची असते आणि तीच भूमिका आकाशला साकारावी लागेल. कोलर पद्धतीचा बॉल. हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न देखील झाला. एकेरी धाव कंप्लीट केली गेली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन निखिल गोवारी आतापर्यंत चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी या मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून. 42 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होईल. या बॉलवर देखील आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर सेकंड मोमेंटला बॉल जज केला. रनआउटची संधी फेकी थोडीशी गचाय राहिली. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आणि त्यानंतर ही तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि चौथ्या रनसाठी कॉल. आणि आकाशसाठी ही चौथी धाव धोक्याची घंटा बनली आणि त्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 45.
हा चेंडू देखील डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. तर चला सांगली टीमचा कर्णधार आणि निशांत इलेव्हन दादरपाडा या टीमचा कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. या बॉलवर देखील फटका तर जरूर चांगला आहे, एकेरी धाव तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. रनआउटची संधी आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47. हा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन देखील मिस केली गेली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47 आणि 48 रनचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चला टॉस साठी या सांगली टीमचा कॅप्टन. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 48 रनचं टार्गेट आहे. तर चला टॉस साठी या सांगली टीमचा कॅप्टन आणि निशांत इलेव्हन दादरपाडा. तर टॉस देखील या ठिकाणी केला जाईल सांगडे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये निशांत इलेव्हन दादरपाडा या दोन टीममध्ये. तर आदरणीय दादांच्या शुभ हस्ते टॉस देखील केला जातो आणि टॉस जिंकलाय टीम सांगडे टीमने. जशी मॅच संपेल सांगडे टीम आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या.
गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल देखील पंचांचा इशारा येतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील अवांतर स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 46 रनची गरज अद्याप शिल्लक आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. एकीकडे जर आपण पाहिलं तर अर्शाली गौरव इलेवन वागिवली तर त्यांच्या विरुद्धमध्ये मोरबे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाईजचा वेध घेतला गेला. त्यानंतर एकेरी धाव देखील ॲड होते. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन ॲड झाल्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन देखील पाहायला मिळत आहेत. तीन धावा देखील पाहायला मिळतात. या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, फिल्डर तर जरूर तैनात आहे, परंतु या मोमेंटला 6 रनसाठी हा षटकार. तर 9 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसी घेणारा हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या मोमेंटला देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा वेध यष्ट्यांचा आणि बॅट्समन स्वराज म्हात्रे या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रनरमध्ये परफेक्ट बॉलने वेध घेतला गेला नाही. 9 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल देखील लाजवाब गोलंदाजी. आणखीन 1 विकेट या ठिकाणी संपादन केला गेलाय. निखिल गोवारी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पंधरा रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील खोलवर पद्धतीचा बॉल. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा निर्धार घेतला आहे गोलंदाज आकाशने. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. डॉट बॉलची समाप्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन 48 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग मोरबे संघाचा संघनायक स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील फटका तर जरूर चांगला आहे. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. चांगली फिल्डिंग. गौरव पाटील स्वतः या स्पर्धेचा आयोजक. 16 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल देखील लाईन मिस होईल की काय, परंतु इन साइड एज आणि बॅट्समन देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. सोळा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 वर्षाचा खेळ झालाय. 2 वर्षाच्या समाप्तीनंतर 16 रन. तर 12 चेंडू आणि 32 रनची गरज. पहिल्या मॅचमध्ये देखील अशीच सिच्युएशन होती ओमसाई बंगारपाडा टीमची आणि तो सामना देखील अमित नाईकने जिंकून दिला. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा. 12 चेंडू आणि 31 रनची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. 12 बॉलमध्ये 31 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र 30 रनची गरज. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव तर जरूर कंप्लीट केली जाते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 28 रनची गरज. येणारे 11 चेंडूंमध्ये 28 रनची गरज.
28 रनची गरज। हा बॉल देखील इनसाइड एज आणि डिक्लेअर झोन मध्ये देखील चेंडू जाताना पाहायला मिळतोय। सत्तावीस रनची गरज। हा बॉल देखील खोलूर पद्धतीचा हा बॉल, डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते। अजूनही सत्तावीस रनची गरज। फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय। गौरव पाटील स्वतः या स्पर्धेचा आयोजक आणि त्याच्या माध्यमातून टिपला हा झेल। अजूनही सत्तावीस रनची गरज आहे। गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय। या मोमेंटला देखील इनसाइड एज, आणखीन एक डॉट बॉल। गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल। हा बॉल देखील डॉट बॉलची समाप्ती देखील, एक रन देखील या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते। अजूनही सव्वीस रनची गरज येणाऱ्या चेंडूंमध्ये। पहिलाच बॉल स्लॉन पद्धतीचा हा बॉल, पाच चेंडू आणि सव्वीस रनची गरज। गौरव पाटील भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेसाठी गौरव पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। हा बॉल देखील, आणखीन एक डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय। चार चेंडू आणि सव्वीस रनची गरज। तर जशी मॅच संपेल त्यानंतर सांगळे टीम आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या। हा बॉल देखील या मोमेंटला देखील आणखीन एक डॉट बॉल। बॅक टू बॅक तीन चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत। या स्पर्धेमध्ये पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर कम्प्लीट करेल की काय हे प्रश्नचिन्ह देखील आहे, परंतु त्यासाठी तो विक्रम पूर्ण करण्यासाठी बॅक टू बॅक तीन चेंडू निर्धाव स्वरूपाचे रिलीज करावे लागतील। आडव्या बॅटने स्ट्रोक केला फटका तर जरूर चांगला आहे। एक रन कंप्लीट केली, दोन चेंडू आणि आता मात्र 25 रनची गरज। या मोमेंटला फुलटॉस पद्धतीचा हा बॉल आणि या बॉलला क्रिकेटमध्ये माफी नसते हा षटकार। एक बॉल आणि आता मात्र 19 रनची गरज। या मोमेंटला देखील फटका तर जरूर चांगला आहे, परंतु सामना जिंकलाय टीम हर्षला गौरव वागवली या टीम। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली। तर या सामन्याचा हिरो
ज्याने बॅटिंगमध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आणि बॉलिंगमध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली असा कामोटे टीमकडून बिलॉंग करणारा आज ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळणारा निखिल गोवारी ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. तर निखिल, आपण याचा सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आणि सांगली टीम फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांगली टीमचं देखील कौतुक करावं लागेल कारण लाईनअप करून तो संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम ज्या टीमने केलं